राज्यातील कोरोनाच्या एकूणच परिस्थितीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकार कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय मदत पुरवण्यात कमी पडत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. राज्यातील कोरोनाच्या एकूणच परिस्थितीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय मदत पुरवण्यात कमी पडत असल्यानं त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आवाहन केलं. राज्यात कोरोनामुळे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय. राज्य सरकारने चांगल्या दर्जाचं टेस्टिंग किट वापरणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करणं गरजेचं झालंय. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी मेडिकल व्यवस्थेवर जास्त भर देण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. राज्यात मेडिकल व्यवस्थेवर आपण जास्त भर देत नसून लॉकडाऊनवर भर देत आहात, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापूर इथं बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. की आता आपल्याला प्रामुख्याने टेस्टिंग किट या कशा चांगल्या मिळतील. टाटानेमध्ये एक टेस्टिंग किट मार्केटमध्ये आणली, मध्येच कुठली गायब झाली. आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि ज्या टेस्टिंग किटवर लोकांचा विश्वास असेल, आज टेस्टिंग किटच्या बाबतीमध्ये आणि टेस्टिंगच्या बाबतीमध्ये लोक साशंक आहेत. एका ठिकाणी केलं तर ती पॉझिटिव्ह निघते, दुसऱ्या ठिकाणी केलं तर निगेटिव्ह निघते. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारे टेस्टिंग किट, त्यामुळे स्वाभाविकपणे टेस्टिंग लॅब. सेकंड एक, ऍडमिट होण्याच्या पेक्षा कमी लक्षणं असली तर त्यांनी घरी न राहता एखाद्या कोविड सेंटरमध्ये राहणं. ही कोविड सेंटर मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्थांना सुरू करायला लावणं, कारण त्यात काही फार मेडिकली करावं लागत नाही. थोडी लक्षणं जास्त असतील तर हॉस्पिटल, त्यातल्या कॉट्स वाढवणं, प्रामुख्याने ऑक्सिजनच्या कॉट वाढवणं. आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा सेंट्रल साठा कलेक्टरकडे त्यांनी तो हॉस्पिटलला पुरवणं. हॉस्पिटलने कोणालाही प्रिस्क्रिप्शन द्यायचं नाही. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना, रेमडेसिवीर द्यायचं आहे ना, हॉस्पिटल देणार. आणि हॉस्पिटलने चलन भरून तो कलेक्टरांकडून मिळवणं. ऑक्सिजनसाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक ऑक्सिजन त्यांचा क्रिएट करणारी जी रचना असते, जी कोल्हापुरामध्ये CPR मध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये आहे, काड सिद्धेश्वर महाराजांच्या कोल्हापूरच्या आश्रमामध्ये आहे, तर ती ऑक्सिजन क्रिएट करण्याची व्यवस्था उभी करणं. कारण तुम्ही किती ऑक्सिजन हा मार्केटमध्ये क्रिएट करायला लावणार, तो त्या त्या हॉस्पिटलने क्रिएट केला तर ट्रान्सपोर्टेशनचाही खर्च वाचेल, वेळ वाचेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हेंटिलेटर, की जे मोठ्या प्रमाणावर अनरिपेअर्ड आहेत, रिपेअर केलेले नाही आहेत, बंद पडलेले आहेत, ते ऑपरेट करणारे प्रशिक्षक नाही आहेत. तर याचा एकदा प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरने धुंडाळा घेणं, किती आपल्याकडे व्हेंटिलेटर आहेत, त्याचे किती चालू आहेत, किती बंद आहेत, काय एवढं त्यातलं कठीण प्रशिक्षण आहे. आणि मॅनपॉवरसाठी आता मेडिकल कॉलेजमधल्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना आपल्याला ह्या सगळ्या रेषेने जोडावं लागेल, तरच ही मॅनपॉवर पुरेल. बरं, यातल्या 90% गोष्टी ह्या नॉर्मल मेडिकल नॉलेज असणाऱ्याला करता येतात. आणि त्यामुळे कोरोनामुळे वारंवार लॉकडाऊन करण्याच्या ऐवजी लॉकडाऊन करण्याने थोडा काळ साखळी तुटली तर ती पुन्हा साखळी सुरू होते. त्यामुळे अर्ली डिटेक्शन, त्यामुळे चांगली टेस्टिंग की, त्यात चांगली हॉस्पिटल्स, चांगली कोविड सेंटर्स आणि रेमडेसिवीर इंजेक्शन हे जवळजवळ आता 99% पेशंट वाचवते आहे त्याची उपलब्धता. यासाठी आमदारांना जे तुम्ही 2 कोटी वाढवले, ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः 10 आमदार असतात, प्रत्येकाचे 2 कोटी जिल्हा नियोजनमध्ये जमा करणं. आणि ह्या 20 कोटीमध्ये त्या जिल्ह्यातल्या हॉस्पिटलला आपापली ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा उभी करणं, त्या जिल्ह्यातल्या हॉस्पिटल्सना व्हेंटिलेटर देणं, ऑक्सिजन बेड देणं, त्या 20 कोटीला नियोजन, आणखी 20 कोटी टाकावे. 40 कोटीमध्ये एका जिल्ह्याचं सगळे विषय मार्गी लागतात, बहुतांश विषय मार्गी लागतात. आणि त्यामुळे आमदारांच्या निधीला माझा विरोध नाही, मी पण आमदार आहे, पण तो येत्या वर्षभरामध्ये कोविडची इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी द्यायला पाहिजे. असा हा लॉंग टर्म आपल्याबरोबर राहणारा विषाणू आहे आणि त्याचा आपल्याला घाबरून लोकांना घरात बंद करून उत्तर मिळणार नाही, तर त्याच्याशी लढण्यासाठी सगळी सुसज्ज व्यवस्था हा मार्ग आहे असं मला वाटतं. माननीय उद्धवजी, मी तुमच्या दृष्टीने खूप लहान माणूस आहे, एका कामगाराचा मुलगा आहे, पण मला प्रत्यक्ष फील्डमध्ये फिरताना हे जाणवतं की आपण मेडिकल व्यवस्थांवर भर देत नाही आहोत आणि सोपा विषय लॉकडाऊन याच्यावर जास्त भर देत आहोत. आपण माझ्या ह्या विनंतीचा विचार कराल अशी अपेक्षा.